सवन यांच्यासाठी प्रत्येकी 500-500 रुपयाचं बहुमूल्याचं पाणी झाले नाथुराव आबरे. त्याचबरोबर आमचे गुजर दादा कल्पेश गुजर ना सुनील गुजर सुनील गुजर आमच्या हेमंतदादाचे गाववाले आहेत हेमंत लवरे यांच्याकडून देखील हेमंतदादासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर आमचे मित्र स्वप्नील थोरे बुवा यांच्याकडे उपस्थित आहेत आणि सौरभ जाधव यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक नाव राहून गेलंय आमच्या गावावरून खास या कार्यक्रमासाठी आमचे मित्र संजय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानसमुद्रा करतो. आणि बघा सर्व रसिकांना माहिती आहे की ज्या वेळेला आपल्या गावामध्ये जेव्हा शेतात किंवा कुठे स्टेजवरती जे कार्यक्रम होतात त्याला सुरुवातीपासूनच सजवायला सुरुवात करतात बुवा. बरोबर की नाही? बरोबर. आता आवाज पाहिजे हा तर कारण आपल्याला सकाळचा कोकणा आरवायचा असतो आणि मुंबईला तसं नाही आहे. मुंबईला आम्हाला माहिती आहे सर्वांना तुम्हाला शेवटची ट्रेन पकडून घरी जायचं आहे आणि म्हणून गवळणीपासून तुमच्या सर्वांची अपेक्षा आहे की तुरुवाच्या कोणी जर काही खरेदी नाही तर दुसऱ्या वाजीला मजा नाही. आणि नक्कीच तुम्हाला देखील माहिती आहे बुवांना चांगलं माहिती आहे की पप्प्या बुवा आणि सचिन बुवा यांची बारी आवर्जून लोक बघायला येतात. कारण प्रत्येक बारीमध्ये बुवांना मी चिमटा असा काढलेला आहे की तो त्यांच्या अगदी बेबीच्या देठापर्यंत लागतो आणि म्हणून दुसरी बारी बुवा एकदम तापून करतात. म्हणजे काय करतात तिकडे नंतर काय माहित नाही पण दुसऱ्या बारीला बुवा आले की लागला झालेले असतात. बुवानी गवळणीचा विषय काढलाय. मग आता गवळणी म्हणजे शक्यतो असतं कसं राधा आणि कृष्ण यांचं प्रेमाचं किंवा त्यांचं भांडण असं असतं ना गवळणी म्हणजे. आता कान्हा मावशीच्या उरावर चढत आहे. त्याचबरोबर एक बक्षीस राहून गेले राजाराम मिसाळ आमचे काका यांच्याकडून देखील 500 रुपयाचा बहुमूल्याचं पारितोषिक आहे. बघा मगाशी बोल म्हणून गेले की आज शनिवार आहे शनिवार साजरा करून आले असतील. आता बुवा काय करायचं आहे लोकांनी शनिवार साजरे केले की रविवार घातलाय तुम्ही तुमचं बघा बुवा. तुम्ही शनिवार झाला रविवार झाला सोमवार झाला काय होय ते बुवा झाला लोकांना काय साजरे करायचे करू दे. आणि बुवानी विषय घेतलाय गवळणीमध्ये या ठिकाणी बुवांनी कृष्णाला काय म्हणतात की मावशीच्या उरावर चढतोय बुवा अनेक या ठिकाणी विषय आहेत पण जर का हा कृष्ण मावशीच्या उरावर चढतोय पण त्याच्या मागे एवढे कारणे आहेत एवढे पराक्रम या कृष्णाचे आहेत की सर्व रसिकांना माहीत आहे आणि म्हणून बुवांच्या गवळणीला थोडी तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बघा लक्षात असू द्या आज राधा आहे आणि हा कृष्ण आहे आणि हा कृष्ण ह्या राधेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये नडलेला आहे आणि म्हणून बघा काय म्हणायचंय अरे नाही हा साधा गोकुल सदा अहो भल्या भल्या नडलेला आणि पुढे वाका म्हणतात नको तो प्रकार घडलेला आहे अहो नको तो प्रकार घडलेला आहे. पुढे म्हणतात बुवा आणि स्वतःच्या मावशीच्या उरावर चढलेला आहे असंच म्हणते ना. तर बुवा हा काना फक्त मावशीच्या उरावर चढला नाही की पुढे काय झालंय ते माझ्या गवळीच्या काठ मध्ये ऐका बुवा तुम्ही आणि गवळीच्या काठ मध्ये बुवा तुमची वाट कशी लावली ते बघा. अरे नाही मी साधा हा गोकुळ सदा पुढे बघा पुढे काय म्हणतो बघा जरी मावशीच्या मी जरी मावशीच्या उरावर चढलेला जरी मावशीच्या उरावर चढलेला
आधार आहे, पटवून देणार आहे. पण काय म्हणायचं आहे, जरी मावशीच्या उरावर चढलेला हा तुझ्या बायकोला माझ्या विना करमत नाय. कोणाच्या आंधळ्याच्या आंधळ्याच्या, कारण राधा ही कृष्णाची बायको नव्हती आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र त्या आंधळ्याच्या राधेला या कानावरतून करमत नव्हतं. आणि हे सारण बुवा या गवळी साहेब काहीतरी वेगळा अर्थ लावू नका. आणि जर वेगळा अर्थ लावला तर बुवा आई चप्प सांगतो दुसऱ्या बाजूला माझ्या अर्थ नाच नाही करायचं बुवा. आणि म्हणून काय म्हणते बघा, आणि आई मी साधा गोकुल दादा, मावशीच्या उरावर चढलेला आहे तुझ्या बायकोला माझ्या विना करमत नाय. मावशीच्या उरावर चढलेला आहे बायकोला माझ्या विना करमत नाय. मावशीच्या उरावर चढलेला आहे तुझ्या बायकोला माझ्या विना करमत नाय. बघा या ठिकाणी माझी गवळी घेतोय, गवळीचा तर शेर घेत नाही कारण उशीर झालाय. नंतर बुवा म्हणते बुवाला भरपूर वेळ बारीक येत आणि म्हणून माझी या ठिकाणी मुंबईला कार्यक्रम आहे आणि पहिलाच कार्यक्रम आहे. मंडळाने देखील काही आमच्यावरती निर्बंध टाकलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्व रसिकांना प्रेमाची गवळण सादर करते. लक्षात तुझ्या प्रेमाची साधिका अशी वेणी आहे राधिका. प्रेमाची हिल जरी बाधिका अशी वेणी आहे स्वप्न मनी मिळते का. गोकुळची ही पहिला दिवाळी स्वप्न
आणि भागीरथ नावाच्या एका ऋषी म्हणले तपश्चर्या करून गंगेला धरतीवर आणण्याचा धरत मात्र गंगेचा प्रवाह एवढा जोरात होता की या धरतीला तो जमणार नव्हता आणि म्हणून स्वतः चक्कराने आपल्या जथेवरती या गंगेला स्थान दिले आणि तिथून तिला उगम झाले म्हणून पुढच्या काळामध्ये काय म्हणायचं बघा. एकमेकांना प्रश्न देत असतो आणि गोवाना माझा अनेक वर्ष लेखी प्रश्न आहे की रिद्धी आणि सिद्धी यांचं माहेर कोणतं. गोवाने याआधी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय मात्र जे आम्हाला उत्तर हवं आहे आणि जे आमच्या ग्रंथामध्ये आहे ते उत्तर गोवा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा आमचा प्रश्न कायम राहील. आणि या ठिकाणी माझी पहिली बारी संपवतोय आणि गोवाना दुसऱ्या बारीला शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझी पहिली बारी संपवतोय. धन्यवाद.